बोंडअळीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे आणि याच विषयावरचा आमचा विशेष कार्यक्रम आहे बोंडअळीचं संकट. सुरुवातीलाच आपण चंद्रपूरकडे वळूया. कपाशीवरील बोंडअळीनं चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकण्यास सुरुवात केली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची राज्य सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. या बोंडअळीची कृषी विभागानं दखल घेतली नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी बोंडअळीनं पोखरलेली कपाशीची झाडं कृषी अधिकाऱ्याला भेट म्हणून दिली. चंद्रपूर जिल्ह्याच्या पावणा गावातील संतप्त कापूस उत्पादक शेतकरी कपाशीची झाडं घेऊन थेट वरोरा तालुका कृषी अधिकाऱ्याच्या दालनात दाखल झाले होते. पावणा गावातील कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभागानं अद्यापही त्याची दखल घेतली नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याला कपाशीचं झाड भेट दिलं. म्हणजे हा तो बियाण्याचा प्रॉब्लेम आहे की बियाण्यामध्ये फॉल्ट असू शकतो गावात ही वाट तुम्हाला कोणी सजेस्ट केलं होतं बाकीच्या बाजूचं आता दुसरं वाण पेलं तुम्ही त्याच्यात नाही तुमच्या याच्यावर असं आहे. वरोरा तालुक्यातील कपाशीच्या पिकाची हीच अवस्था असून कपाशीतून शेतकऱ्यांना उत्पादन मिळणार नाही त्यामुळे राज्य सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी आज इथे कृषी अधिकाऱ्यांना हे झाड प्रेझेंट करण्यासाठी आलेलो आहे त्यासाठी की आमची ही जी समस्या आहे ती सरकारपर्यंत पोहोचायला हवी जेणेकरून आम्हाला भविष्यामध्ये जी आमची दुबार पेरणी आहे त्यासाठी आम्हाला सरकारकडून काही मदत मिळाल. यंदा कमी पावसातही शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक जगवलं त्याची वाढही चांगली झाली मात्र बोंडावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संपूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. निवारणाच्या बाबतीत सर आता शासन स्तरावरनं आम्हाला आदेश प्राप्त झालेत की तुम्ही फॉर्म जीमध्ये त्यांच्या शेतकऱ्यांकडून कंप्लेंट घ्या आणि फॉर्म आयमध्ये तुम्ही त्यांची मोका तपासणी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवा जेणेकरून संबंधित कंपनीवर वाहनावर आपल्याला ऍक्शन घेता येईल. बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी केली मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. बोंडअळीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून महागड्या बेटी बियाण्यानं त्यांचा घात केला. अशा परिस्थितीत पीक कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. आशिष आंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.